लगा शिक्का लगा रे। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। रेड एफएमचा शिक्का सीझन 2 मधल्या चौथ्या आठवड्यात आपण आपल्या आवडत्या मिसळ पावावर शिक्का मारतोय। तीन फायनलिस्ट पैकी एक आहे काटा खीर। आता युजली काय होतं ना, शूटिंग वगैरे करायचं असलं की थोडासा मेकअप आधी तोंड धुतो मी, मग मेकअप करतो, दाढी वगैरे करतो, ते आज मी केलेलं नाही आहे कारण मला मिसळ पाव खायला आज जायचं आहे। सगळं मेकअप असं घामाच्या धारांबरोबर खाली पडलं असतं म्हणून ते आम्ही कॅन्सल केलेलं आहे। आणि आज झालं आहे असं की आमचा जो बॉडी डबल असतो, मी काही स्वतः जेव्हा बाहेर जातो तेव्हा स्वतः जात नाही, बॉडी डबल घेऊन जातो, तोही सुट्टीवर आहे, ओव्हरटाईम मागत होता, त्यामुळे मी थोडासा अवतारात आलो आहे तुमच्यासाठी। थोड्या वेळाने हा मला माझा शर्ट काढावा लागणार आहे कारण मिसळ पाव म्हटलं की अंगातल्या अगदी काय पोर्स म्हणतो ना आपण, त्यातनं घामाच्या धारा आणि मिसाईल बाहेर पडायला लागतात। रेड एफएम बजाते रहो। नमस्कार, मी आहे संग्राम। एकतर थँक्यू, मला तुम्ही टेबलवर बसायची परवानगी दिली। तुम्हाला जर वाटत असेल की हा मीडियामधला आहे, रेड एफ एममधला आहे म्हणून बिल वगैरे पे करेल, तर तसं नाही आहे। मी तुमच्या बिलमध्ये माझं एक ॲड करणार आहे, ठीक आहे ना? बरं, मला सांगा तुम्ही काटाकीरला पहिल्यांदा येत आहे का कितव्यांदा येत आहे? मी काटाकीरला 11वी पासून। बरं, मला सांगा की या काटाकीर च्या मिसळबद्दल सगळ्यात जास्त काय आवडतं? तू सगळ्यात जास्त खातो पण तू आधी सांग। मी काटागिरीला आधीपासून येतो, त्यामुळे जी त्यांची टेस्ट आहे ती कंटिन्यू कायम तशीच राहते। छान आहे मिसळ। काय छान आहे त्याच्यामध्ये? त्याची चव छान आहे, कॉन्स्टंट आहे, सर्विस चांगली आहे। आणि माझ्याबरोबर आहेत काटाकीरचे मालक विजयजी। एकतर ही जागा सापडायला थोडीशी अवघड आहे, हे असं तुम्ही आतमध्ये का घेतलेलं आहे? सर, माझ्याकडे गर्दी खूप असते, त्यामुळे ते मी एक साईडला आणि शांतपणे काम करण्यासाठी असं साईडला निवडलं। ओके, आमच्याकडे युजली मिसळपाव खायला आलं की असा ॲम्बियन्स नसतो, म्हणजे आता पावसाळा असल्यामुळे खाली थोडीशी घाण असते आणि बऱ्याच लोकांचा कांदा आणि कोथिंबीर आणि मिरच्या खाली पडलेल्या असतात, असं का नाही आहे तुमच्याकडे? सर, आम्ही स्वच्छतेची काळजी घेतो, त्यामुळे कदाचित हे दिसत नाही आहे आणि तुम्ही येणार म्हणून पण स्वच्छता जादा ठेवलेली आहे। सॉरी। फॅन्टास्टिक। तसा तसं ताठ वगैरे कणा असलेला मराठी माणूस असलो तरी आता एवढं खाल्लंय मी की मला स्वतः उभं राहता येत नाही आहे, काउंटरचा सहारा घेतलाय मी। माझ्याबरोबर मालकीनबाई म्हणजेच आरती विजय आवती आहेत। आणि जाता जाता पुणेकरांना तुम्हाला काय सांगायचं आहे, तुमच्यावर शिक्का मारावा का नाही? त्यांना जर चवीनं खायचं असेल तर काटाकीरला यावं आणि आपली मतं मांडावी। आणि मला एक महत्त्वाचं सांगा की आणि विजयजी बघतायत तुमच्याकडे तिकडून की आता हिला काय काय सांगितलं होतं बोलायला, काय बोलते काय माहिती वगैरे, त्याचं क्रेडिट त्यांना किती जातं आणि तुम्हाला किती जातं या सगळ्याचं? 1001% असेल तर त्यांना सगळं आहे, कारण जे आहे ते त्यांच्यामुळे आहे, त्यांची धडपड आहे, त्यांनी खूप केलं आहे काटाकीरसाठी आणि आमच्यापेक्षाही त्यांना जास्त क्रेडिट दिलेलं चांगलं आहे। आवती फॅमिलीवर आणि काटाकीरवर जर तुम्हाला रेड एफ एमचा शिक्का मारायचा असेल तर SMS करा PN SPACE SHIKKA SPACE KATAKIR आणि हा SMS पाठवा नावासोबत 58585 वर। मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बजाते रहो। रेड एफ एम 93.5 93.5 रेड एफ एम 93.5।